शहर में लॉकडाउन चलते ही लोग अपने घरों में संचार बंदी का पालन करते हुए कुछ लोग नजर आ रहे हैं, तो वही कुछ ऐसे भी लोग हैं जो इसका सीधा सीधा उल्लंघन करते हुए भी नजर आ रहे हैं। आए दिन बाजारों में जिस प्रकार से बड़ी संख्या में लोग सब्जी खरीदने के लिए आ रहे हैं, जिसकी भनक लगते ही मनपा आयुक्त तुकाराम मुंडे इन्होंने उसके ऊपर में कार्रवाई करने की चेतावनी दी है, मगर लोग हैं जो समझ नहीं पा रहे। उसके बावजूद बार बार मनपा आयुक्त तुकाराम मुंडे उन्हें समझ देते हुए नजर आ रहे हैं। नागपूर शहरातील नागरिकांना माझं आवाहन आहे की आपण घराच्या बाहेर पडू नये। आपण जवळजवळ सर्व सुविधा घरपोचतील कशा करता येतील याप्रमाणे प्रयत्न करत आहोत। त्यासाठी आपल्याजवळ समोर आपल्याकडे फेंडरचे नंबर पण दिलेला आहे, परंतु आपण मार्केटमध्ये कॉटन मार्केट असेल किंवा सकाळी फिरण्यासाठी असाल किंवा इतर मार्केट असेल, या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं माझ्या निदर्शनास येत आहे। वारंवार आवाहन करूनही आपण मार्केटमध्ये व इतर ठिकाणी गर्दी करत आहात। परिणामी शासनाने आणि प्रशासनाने केलेले प्रयत्न यांना यश येत नाही आहे आणि त्याचा परिणाम हा कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढण्यामध्ये होत आहे। आज आत्तापर्यंत नागपूर शहरातले जवळजवळ 14 जण पॉझिटिव्ह आलेले आहेत, त्याच्यातले 4 ट्रीटमेंट करून आपण डिस्चार्ज केलेले आहेत आणि 10 GMC आणि IGMC या ठिकाणी ॲडमिट आहेत। याचा प्रसार जर आपल्याला थांबवायचा असेल तर लॉकडाऊन आपण जे आवाहन केलेलं आहे त्या लॉकडाऊनला प्रतिसाद देऊन नागरिकांनी 100% 15 तारखेपर्यंत घरामध्येच राहणं अपेक्षित आहे। आपण घराच्या बाहेर येतात त्यामुळे त्याचा प्रसार जास्त होत आहे, पर्यायानं याची लागण आपल्यापैकी कुणालाही होऊ शकते।